रात्रीची वेळ असल्यामुळे वातावरणामध्ये गारवा अधिकच वाढला होता. त्याचबरोबर गाडीमध्ये एअर कंडिशनची हवा त्याच्यात भर घालत होती. मला तर थंडीने अगदी हुडहुडी भरली होती. मी केतनला एसी बंद करायला सांगितलं. एसी बंद केल्यानंतर थोड्या वेळाने मी कुठे नॉर्मल झाले. आमची गाडी एका बंगल्यासमोर येऊन थांबली. बंगला जरा शहराबाहेरच वाटत होता, वस्तीपासून बराच दूर, जवळजवळ जंगलातच. थंडी वाढल्यामुळे मी आजूबाजूला लक्ष दिलंच नव्हतं, पण माझे हातपाय थंडीने बधीर झाले होते. गेट समोर गाडी उभी करून केतनने एक दोन वेळेस गाडीचा हॉर्न वाजवला. मी बाहेर एक कटाक्ष टाकला. गेट अगदी भव्य वाटत होतं. गेटच एवढा मोठा आहे तर बंगला किती मोठा असणार, माझ्या मनात सहज येऊन गेलं. माझी नजर गेट उघडण्याची वाट पाहत होती. कधी वॉचमन एकदाचं गेट उघडतो असं झालं होतं. काही मिनिटं उलटली, केतनचं हॉर्न वाजवणं चालूच होतं. तितक्यात कुठून तरी वॉचमन धावत आला आणि त्याने गेट उघडलं. बंगला तर अगदी रात्रीच्या अंधारात एखाद्या राजवाड्यासारखा भासत होता. आमची आलिशान गाडी हळूहळू त्या बंगल्यामध्ये प्रवेश करू लागली. काय रे, तुला आम्ही झोपायचे पैसे देतो का? किती वेळ झाला मी हॉर्न वाजवतोय? केतन जरा रागातच म्हणाला. बिचारा वॉचमन खाली मान घालून उभा होता. त्या व्यतिरिक्त तो तरी दुसरं काय करू शकत होता म्हणा. केतनने मला गाडीतच बसून राहायला सांगितलं. तो मात्र गाडीतून खाली उतरला आणि त्याने वॉचमनच्या अंगावर गाडीची चावी फेकली. तितक्यात बंगल्याचा दरवाजा देखील उघडला गेला. एक बाई दारा जांभया देत उभी होती. जणू गाढ झोपेतून उठून आली आहे. तिच्याकडे पाहून वाटत होतं 40 ते 42 वर्षांची तरी असावी. केतन तिच्या जवळ जाऊन तिच्या कानात हळूच काहीतरी पुटपुटला. ती तशीच लगबगीनं बंगल्यामध्ये गेली. तो पुन्हा माझ्याकडे आला आणि मला गाडीच्या खाली उतरण्याचा इशारा केला. मी हळूच दरवाजा उघडून माझा उजवा पाय जमिनीवर ठेवला. त्यावेळेस मला असं वाटलं मी एखाद्या बर्फाच्या ढिगाऱ्यावर पाय ठेवलाय. अगदी थंड वातावरण. मी पटकन गाडीपासून बाजूला आले. वातावरणामध्ये बदल जाणवू लागला होता. थंडी अधिकच वाढली होती. मी समोर बंगल्याच्या दरवाजाकडे नजर टाकली, पण मला समोर कोणीच दिसलं नाही. मी दोन्ही हाताच्या बोटांनी माझे डोळे चोळले. परत एकदा समोर पाहण्याचा प्रयत्न केला तरीही मला समोर कोणी दिसत नव्हतं. मला वाटलं केतन माझ्या स्वागताची तयारी करण्यासाठी आधीच बंगल्यामध्ये गेला असावा. झालेल्या बदलामुळे माझ्या मनावरील दडपण अजूनच वाढू लागलं. तितक्यात माझी नजर बाजूने येणाऱ्या आवाजाकडे गेली. झाडांच्या पानांचा सळसळाट वाढला होता. त्याचबरोबर झाडांच्या फांद्यांच्या घर्षणामुळे होणारा तो कर्कश आवाज. वातावरणामध्ये एक नकारात्मक ऊर्जा भासू लागली. मला खूपच अस्वस्थ वाटू लागलं आणि एक भयानक गोष्ट जाणवली. माझ्या आजूबाजूला काळ्या कुट्ट सावल्या आकार घेऊ लागल्या. बघता बघता तब्बल 6 सावल्या माझ्या समोर तयार झाल्या होत्या. आपल्या सोबत नक्की काय घडतंय काहीच कळायला मार्ग नव्हता. केतनही मला सोडून कुठे निघून गेलाय तेही माहीत नव्हतं. घडत असलेल्या प्रकारामुळे थंडीने कुडकुडत असलेल्या शरीरातून अचानक घामाच्या धारा वाहू लागल्या. संपूर्ण शरीर थरथरू लागलं. एक विचित्र आवाज माझ्या कानावर पडू लागला, जो प्रत्येक मिनिटाला अधिकच तीव्र होऊ लागला. आता मात्र भीतीने माझी बोबडीच वळली होती. एका जागेवर उभं राहणं देखील शक्य होत नव्हतं. हृदयाचे ठोके प्रचंड प्रमाणात वाढले होते. कदाचित थोड्या वेळात ते बंद देखील होतील असे वाटू लागले. तितक्यात मला माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचा भास झाला. मागे वळून पाहण्याची देखील हिंमत होत नव्हती. तरीही मागे वळून पाहिले. केतनने माझ्या डोक्यावर हात ठेवला होता आणि काहीतरी पुटपुटत होता, पण तो काय बोलतोय मला काहीच समजत नव्हतं.
घाबरले असल्यामुळे त्याला पाहून मी जोरात मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू लागले. त्याने मला सावरले, मीही त्याच्या मिठीत येऊन विसावले. काही सेकंदाने डोळे उघडले तर सगळं काही शांत वाटत होतं. माझ्यासोबत घडलेल्या घटना सत्य होत्या की फक्त भास, हे कळायला मार्ग नव्हता. पण मी एकदम अशक्त झाले होते, त्याचा आधार घेत चालत होते. थोड्याच वेळात आम्ही आमच्या बेडरूममध्ये आलो. त्याने मला फ्रेश होऊन येण्यास सांगितलं. मी तशीच बाथरूममध्ये गेले. अजूनही माझ्यासोबत घडलेल्या घटनांमधून मी पूर्णपणे सावरले नव्हते. तोंडावर पाणी मारून बाहेर आले. केतन बेडवर माझी वाटच पाहत बसला होता. मी त्याच्या बाजूला जाऊन बसले. भैरवी, तुझी तब्येत बरी आहे ना? मी फक्त मान डोलावून हो म्हणाले. तसा तो पुढे म्हणाला, हे बघ भैरवी, बरं नसेल वाटत तर तू आराम कर, आपण उद्या सकाळी बोलू. त्याच्या बोलण्याने धीर मिळाला. पण आमच्या लग्नाची आज पहिली रात्र, ही वेळ माझ्यासोबत झालेल्या घटना त्याला सांगायची नव्हती. त्याला सांगितलं देखील असतं तर त्याने तरी माझ्यावर कितपत विश्वास ठेवला असता. वाईट स्वप्न म्हणून मी विसरून जाण्याचं ठरवलं आणि म्हणाले, नाही केतन, मी अगदी बरी आहे. असं अचानकच आपलं लग्न झाल्यामुळे जरा मनावर दडपण आलं होतं, त्याचाच परिणाम असावा. मी काहीतरी बोलून त्याचं मन राखलं. त्याने हळूच मला त्याच्या जवळ घेतलं. पण त्याला काहीतरी जाणवलं तसा तो अचानक माझ्यापासून बाजूला झाला आणि मोबाईलमध्ये वेळ पाहिली. काही वेळ तो मोबाईलमध्येच होता. मी त्याला काही विचारणार इतक्यात परत तो माझ्या जवळ येऊन बसला आणि मला मिठीत घेतलं. थोड्या क्षणात आम्ही एकमेकांशी एकरूप झालो, मनाने आणि शरीरानेही. झोप कधी लागली कळलंच नाही. तितक्यात केतन हळूच माझ्या कानात पुटपुटला, मी आलोच 10 मिनिटात, आणि बाहेर निघून गेला. मला कळले नाही की इतक्या रात्री अचानक हा कुठे गेला. एकतर हा बंगला, ही जागा माझ्यासाठी नवीन आहे. काही वेळ उलटला आणि पुन्हा वातावरणामध्ये एक वेगळाच बदल होत असलेला मला जाणवू लागला. हळूहळू त्या सावल्या पुन्हा माझ्यासमोर आकार घेऊ लागल्या. आता मात्र मी हादरले होते, कारण काही तासांपूर्वी घडून गेलेला भयान प्रकार आता पुन्हा माझ्यासोबत घडत होता. पण यावेळेस मला भीतीपेक्षा जास्त कुतूहल वाटू लागले की हे नक्की काय घडतंय. मी तशीच बेडवर बसून होते. त्या काळ्या सावल्यांचे रूपांतर अतिशय सुंदर मुलींमध्ये होत होतं. मी एकटक तिथेच पाहत होते. त्यांच्याकडे पाहून एके क्षणी वाटलं की त्यांचा मला इजा पोहोचवण्याचा हेतू नसावा. याच विचारासोबत मला वाटणारी भीती एकदम कमी झाली. त्यांच्यातली एक मुलगी अचानक बोलू लागली, भैरवी, तुझ्या मुलासोबत लग्न केलंय, तो साधा सुद्धा मुलगा नाही, तो एक वाईट शक्तींचा पुजारी आहे. तुझ्यासारखंच आम्ही त्याच्या रूपाकडे पाहून त्याच्यावर मोहित झालो. अमावस्येच्या रात्री त्याने आमच्यासोबत लग्न केलं, अगदी तुझ्यासारखंच लगबगीनं. आम्हाला इथे याच बंगल्यात घेऊन आला. आमच्या शरीराचा एका रात्रीपुरता उपभोग घेऊन आम्हाला संपवलं. पण खरं सत्र त्यानंतर सुरू झालं. हे बघ, अजूनही वेळ गेली नाही, निघून जा, स्वतःला वाचव. पण त्याने तुम्हाला का मारलं? मी थोडी घाबरतच म्हणाले. तशी ती मुलगी सांगू लागली, तुझ्यासारख्याच आम्ही गरीब घरातील आहोत, आमच्यासोबत काय झालं हे विचारणारं कोणीही नव्हतं. त्याच गोष्टीचा फायदा त्याने घेतला. त्याच्याकडे पैसा, इज्जत, मान सन्मान, प्रतिष्ठा सगळं आहे. तो जवळपास 25 वर्षांचा वाटतो, पण त्याचं खरं वय 40 वर्षांहून जास्त आहे. तू गाडीतून खाली उतरलीस तसे या सगळ्याला सुरुवात झाली. तुझ्या डोक्यावर हात ठेवून तो अघोरी मंत्र पुटपुटत होता. तू आता त्याच्या जगात प्रवेश केला आहेस. तो फक्त शरीराचा उपभोग घेत नाही तर नंतर जीवही घेतो. जीव गेल्यानंतरही अघोरी विद्येचा वापर करून तो बरंच काही करतो. आम्हा सगळ्यांना मारून त्याने याच बंगल्याच्या मागे पुरलंय. इतकं सगळं ऐकल्यावर मला त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
केतन असं करू शकेल असा असेल हे वाटलं नव्हतं. पण इथे आल्यापासून घडणाऱ्या विचित्र घटना मला सगळं कळण्यासाठी पुरेशा होत्या. या धक्क्यामुळे मी शून्यात हरवून गेले होते. पण स्वतःला भानावर आणत म्हणाले, बंगल्याच्या बाहेर जाण्यासाठी मला एकच मार्ग माहितीये. जर मी त्या मार्गाने गेले तर तुम्हाला नक्की अडवेल. आता तुम्हीच मला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा. मी विनंती करते तुम्हाला. तो 2 मिनिटात रूममध्ये येईल. तू लवकर आमच्या मागे ये. मी त्यांच्या पाठोपाठ निघाले. बंगला संपूर्ण अंधारात बुडाला होता. रात्रीचे 3 वाजले असावेत. ज्या मुलावर मी निस्वार्थ प्रेम केलं त्यानेच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. पण आई वडिलांचे छत्र नसलेली मी माझ्या एकुलत्या एक भावासाठी राघवसाठी मला जगावं लागणार होतं. मी मनाशी निर्धार केला यातून काहीही करून बाहेर पडायचं. बंगल्याच्या पाठीमागच्या दारातून मी बाहेर आले. त्या मागच्या परिसरात असलेल्या घनदाट झाडीमुळे आजूबाजूचं काहीही दिसत नव्हतं. मी चालायला सुरुवात केली. काही मिनिटं तशी जनवाणी पायांनी चालत राहिले आणि बंगल्यापासून बऱ्यापैकी दूर आले. मागे वळून पाहिलं तर तो बंगलाही गर्द झाडांच्या मागे अगदी दिसेनासा झाला होता. थोड्या वेळ बाजूच्या झाडाखाली विश्रांती घेण्याचे ठरवले. कारण चालून चालून संपूर्ण शरीरातला त्राण अगदी संपून गेला होता. मी एका झाडाचा आधार घेऊन बसायला गेले. तितक्यात माझ्या पाठीत कोणीतरी जोरदार लाथ मारली. मी जोरात तोंडावर आपटले. हनुवटी फुटून रक्त वाहू लागले आणि माझ्या तोंडून वेदनेची एक किंचाळी बाहेर पडली. स्वतःला सावरत कसे तरी उठून बसले. मागे केतन उभा होता. त्याला पाहून आता मात्र मी जगण्याची आशा सोडून दिली. कारण मला माहीत होतं की माझीही तीच अवस्था होणार आहे जी त्या 6 जणींची झाली होती. काय ग भैरवी, तुला काय वाटलं? इतक्या सहजासहजी मी जाऊन देईन तुला? या सगळ्या परिसरावर माझं राज्य आहे. माझ्या व्यतिरिक्त कोणीही इथून बाहेर जाऊ शकत नाही. जेव्हा तू बंगल्याच्या आवारात उभी होतीस तेव्हाच मला समजलं होतं तुझ्यासोबत काय घडलं असावं. हे बघ, तुझ्यासाठी मी आधीच सगळी सोय करून ठेवली आहे. माझ्यासाठी एक खड्डा आधीच खोदून ठेवला होता. मी त्याच्या समोर दयेची भीक मागू लागले. केतन, मला मारून तुला काय मिळणार आहे? तुझं सुंदर रूप, तुझं आयुष्य. तू मेल्यानंतर माझं होईल. तो खुनशी हास्य करत माझ्या जवळ येऊ लागला. माझ्या शरीरात पळून जाण्याची देखील ताकद उरली नव्हती. एका झटक्यात त्याने माझे केस गच्च धरून बाजूच्या झाडाच्या खोडावर माझं डोकं आदळलं. माझ्या डोक्यावर झालेल्या जखमेतून एक रक्ताची चिळकांडी त्याच्या तोंडावर उडाली. त्याचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखला. तो आता एखाद्या राक्षसासारखा दिसत होता. त्याने परत 2-4 वेळेस माझं डोकं त्या झाडाच्या खोडावर आपटलं. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली आणि मी जमिनीवर कोसळले. माझे डोळे बंद होते पण शरीरात अजूनही प्राण शिल्लक होता. मी आजूबाजूला होणाऱ्या घटना अनुभवू शकत होते. त्याने माझा एक पाय हातात धरून त्या खणलेल्या खड्ड्यात माझं शरीर फेकलं. माझ्या शरीरावर माती टाकायला सुरुवात केली. त्या थंडगार मातीचा स्पर्श मला जाणवत होता. पण मला जगायचं होतं. माझ्या एकुलत्या एक भावासाठी, राघवसाठी, आणि इतकंच नाही तर केतनला त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठी. खड्डा जास्त खोल नसल्यामुळे एक हात खड्ड्याच्या वरती होता. हळूहळू माझं शरीर मातीखाली झाकलं जाऊ लागलं. डोक्यावरच्या जखमेवर पडणारी थंडगार माती, डोक्यातून वाहणारे रक्त थांबवू लागले. ती माती रक्ताने ओली झाली होती. असं वाटत होतं की माझ्या डोक्यावर कोणीतरी थंड पाण्याची पट्टी ठेवली आहे. आता माझं संपूर्ण शरीर मातीखाली गाडलं गेलं होतं. श्वास गुदमरू लागला. नाकात तोंडात माती जाऊ लागली. पण मला जगायचं होतं. फक्त एकच विचार डोक्यामध्ये घुमत होता.
मला जगायचं आहे।